आमदार किंवा खासदारांनी किमान मतदारसंघांचे प्रश्न सोडवावेत अशी नागरिकांची इच्छा असते पण धनंजय महाडिक यांनी खासदार झाल्यापासून अक्षरशः डोळे कामगिरी केली आहे त्यांच्या कामाचा धडाका जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानास्पद असाच आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा शंभर टक्के पूर्ण करणारे धनंजय महाडिकच पुन्हा खासदार असतील यात शंका नसल्याचं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं गडिंगला मिसळ पे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधता यावा यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सुरू केलेल्या मिसळपे चर्चा या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गणिंगराज इथं खासदार महाडिक यांच्या संयोजनातून मिसळपे चर्चा कार्यक्रम पार पडला आमदार हसन मुश्रीफ आमदार संध्यादेवी कुपेकर गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर उदय जोशी बी एन पाटील मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ यांनी खासदार महाडिक यांच्या पाच वर्षातील कामांची प्रशंसा केली एकीकडं निवडून आल्यानंतर विधानसभेत किंवा संसदेत कधीही तोंड न उघडणारे अनेक आमदार खासदार आपण पाहिले लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघाचे किमान प्रश्न सोडवावेत अशी नागरिकांची माफक अपेक्षा असते मात्र या अपेक्षा शंभर टक्के पूर्ण करत खासदार धनंजय म्हाडिक यांनी उत्तम कामगिरी बजावली संसदेमध्ये हजार पेक्षा, संसदे पेक्षा जास्त प्रश्न उपस्थित केलेच शिवाय मतदार संघातील कामाचा धडाका लावला हे त्यांचे कर्तृत्व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे त्यांच्या संसद रत्न पुरस्कारानं त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि विकासाच्या दृष्टीवर शिक्कामोर्तब झाले त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची पहिली पसंती धनंजय म्हाडिक यांनाच असणार आहे तेच पुढच्या टर्मचे खासदार पुन्हा बनतील असा विश्वास आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी बोलताना गडिंगलाज आणि चंदगड शहराकडे प्राधान्यानं लक्ष देऊन खासदार धनंजय महाडिक यांनी वाड्या वस्त्यांवरील जनतेला दिलासा देण्याचं काम केलंय या कामाची पोच पावती जनता खासदार महाडिक यांना निश्चितच देईल असं सांगितलं रामराजे कुपेकर यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्याचा फायदा युवा वर्ग बचत गटातील महिला व्यापारी आणि शेतकरी यांना झालाय त्यामुळं हे सगळे घटक धनंजय महाडिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असं सांगितलं बी एन पाटील मुगळीकर आणि अन्य कार्यकर्त्यांनी विकास कामांबाबत मतं मांडली गडिंगलाज आणि चंदगडला आपण प्राधान्यानं लक्ष केंद्रित करून इथले अनेक विनाशकारी प्रकल्प हटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यामुळं जनता विकासाच्या विधायक दृष्टीनं आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला या उपक्रमाला उदय जोशी किरण कदम सतीश पाटील रामाप्पा करीगार हरुण सय्यद रमेश रिंगणे विठ्ठल भम्माणगोळ शर्मिला मालनकर मंजुषा कदम सावित्रीबाई पाटील रेश्मा कांबळे गुल्लू पाटील महेश सलवाटे श्रेया कोणकेरी बनश्री चौगले निरुपमा बन्ने यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते